ना थोडंसं डिमोटिवेट होऊन जातं माणूस. तर त्यातला प्रकार झाला होता माझा. नमस्कार, मी शीतल, तुमचं खानदेश कट्टा ब्लॉग्स अँड रेसिपीज मध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर आपल्या ह्या चॅनलवर बऱ्याच दिवसानंतर हा व्हिडिओ येत आहे. जवळजवळ एका महिन्याचा गॅप झालेला आहे, पण एका महिन्यानंतरही त्याच एनर्जीने आणि त्याच उत्साहाने आता आपले व्हिडिओ येणार आहेत. नक्कीच आता कंटिन्यू व्हिडिओ राहतील याची मी अतिशय काळजी घेणार आहे. आणि मला स्वतःला ते आता सांगायचंय की व्हिडिओ तुला कंटिन्यू करायचे. बऱ्याचदा काय होतं, आपल्या मनात इच्छा असते आणि आपण ते नाही करू शकत. तसं थोडंसं माझ्या बाबतीत झालं होतं. तर मला वाटायचंय की मी व्हिडिओ करू, पण मध्ये बरेच असे कारण आले. असं कोणी मला नाही म्हटलं किंवा युट्यूब सोड असं प्रकार नव्हता. उलट माझ्या घरातले माझे मिस्टर मला सांगायचे वारंवार की तू व्हिडिओ नाही करत आहे सध्या, तू व्हिडिओ नाही करत आहे. माझ्या फ्रेंड्स मला सांगायच्या की तू कर व्हिडिओ, तू कंटिन्युटी राहू दे, तुला होईल सर्व व्यवस्थित होईल, सर्व व्यवस्थित होईल. पण ते म्हणतात ना थोडंसं डिमोटिवेट होऊन जातं माणूस. तर त्यातला प्रकार झाला होता माझा, कारण युट्यूबला जवळजवळ माझे 300-350 व्हिडिओ आतापर्यंत, तेव्हा मी कंटिन्यू काम केलेलं आहे. म्हणजे तो भाग वेगळा आहे की मला चॅनल मॉनिटाईज व्हायला खूप साऱ्या अडचणी आल्या. त्यानंतर ते मॉनिटायझेशन एकदा फेल झालं आणि ते परत एकदा ते अप्लाय करणं आणि ते सगळ्या ह्या गोष्टीनंतर मला असं वाटायला लागलं होतं की आपण हे इतकं करतोय पण हे किती गुंतागुंतीचं आहे आणि हे कधी होईल. आणि कसं झालं होतं की सगळेजण विचारायचे काय झालं तुझं युट्यूबचं, झालं सुरू झाली अर्निंग, सुरू झाले पैसे. तर हे इतकं इझी नाही आहे, अजिबात इझी नाही आहे. याच्यासाठी हार्डवर्क तर आहेच, पण पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि जर ते पेशन्स आपले गेले तर आपण युट्यूब कधीच कंटिन्यू नाही करू शकत. आणि माझ्या बाबतीत थोडंसं मी एक्सेप्टच करेल की माझे पेशन्स गेले होते. मी म्हटलं की जाऊ दे, याचं काही वर्क होत नाहीये, मला मी दुसरं काही करेल. किंवा म्हणजे युट्यूब करणं हे पहिलं आपली आवड असते, आपल्याला आवडतं हे सगळं व्यक्त व्हायला, दाखवायला. किंवा मी ज्या रेसिपीज करते त्या मला शेअर करायला आवडतात तुमच्यासोबत. पण सेकंड फॅक्टर अर्निंगचा येतो. तर नक्कीच यामध्ये अर्निंग आहे आणि यामुळेच बरेच लोक इंटरेस्टेड. पैसा प्रत्येकालाच हवाय. सो ह्या गोष्टीसाठी तर प्रत्येक जण काही ना काही धडपड करतच असतो आणि युट्यूब हे एक माध्यम आहेच त्यासाठी. तर याच्यावर आपण आपले विचार किंवा आपल्या कला गुण सगळ्या परिचयात, हा आपल्या हक्काचा प्लॅटफॉर्म आहे ऍक्च्युली. इथे आपल्याला काही कुठे ऑडिशन द्यायची नाही का, काही करायचं नाही आहे. इथे आपण बिनधास्तपणे आपल्याला जे वाटतं ते आपण बोलू शकतो. किंवा आपल्या जे काही कला गुण आहेत, बरेच आर्ट अँड क्राफ्टचे चॅनल्स आहेत, सगळं बरेच इतके चॅनल आहे आज युट्यूबला. जर एक रॅन्डम नावाने जरी आपण सर्च केलं तर तुम्हाला त्याचे असंख्य चॅनल्स ओपन दिसतील. सो इतक्या सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये मला असं वाटलं की माझं काही होणार नाहीये आणि मी आता बस स्टॉप करावं किंवा थोडासा तरी गॅप घ्यावा, शांत राहावं, थोडा विचार करावा. सो मग आता त्यामुळे हा सगळा गॅप होता आणि आता मी करणार आहे, बरंच सुरू झालेलं आहे. हा आपला ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचला आहे म्हणजे ही सुरुवात झालीय. आणि आता आता मात्र मला खूप सपोर्ट हवा आहे तुमच्या सगळ्यांचा आणि मला न्यायचंय. काय राहतं, आपण जेव्हा शिक्षण झालेलं असतं, सगळं झालेलं असतं, पण काही कारणास्तव आपण जॉब करू शकत नाही. घर जास्त मेन असतं प्रायोरिटी. सगळ्यात मोठा जॉब हा घर सांभाळणं आहे. घर सांभाळणं, आपल्या मुलांचं व्यवस्थित हे करणं हा सगळ्यात जगातला सगळ्यात मोठा जॉब आहे. म्हणून एक हाऊस वाईफ आहे किंवा एक गृहिणी आहे म्हणून हिला काही कामं नाही आहेत. किंवा काय करते ही घरामध्ये, हेच तर काम आहे तिचे रोजचे. हे अजिबात असं गृहित धरून चालणारच नाही आहे, कारण तोच सगळ्यात मोठा जॉब आहे. बाहेर असण्यापेक्षा घरात राहणं, घर सांभाळणं हा सगळ्यात मोठा जॉब आहे. त्याच्यामुळे गृहिणी ही घर सांभाळणारी आहे आणि तिने जर घर नाही सांभाळलं, तिने जर व्यवस्थित नाही सगळं केलं, तर कसं सगळं घरातल्या गोष्टी तुमच्या मॅनेज राहणार आहेत. लय आपण ऐकलंय बऱ्याच जणांनी आई म्हटलेलं सुद्धा आहे की आईचा जॉब हा सगळ्यात मोठा जॉब आहे. आणि विशेष म्हणजे तिला सॅलरी पेड होत नाही, कारण तिची सॅलरी आपण मोजूच नाही शकत पैशांमध्ये. सो त्यामुळे मला, मी हाऊस वाईफ आहे किंवा मी एक गृहिणी आहे, मला त्याचा खूप अभिमान आहे. आणि मी एकदम कॉन्फिडेंटली सांगते कोणाला की हो मी गृहिणी आहे. आहेत बऱ्याच एज्युकेटेड स्त्रिया आहेत, असं नाही आहे की ज्यांचं एज्युकेशन झालंय आणि त्यांनी फक्त जॉबच करायला पाहिजे किंवा असं नाही. हे
प्रत्येकाची वैयक्तिक मत आहेत, म्हणून कोणी कोणावर याच्या बाबतीत टिप्पणी करू नाही शकत. सहज म्हणून कॅमेरा लावला आणि मी म्हटलं आजपासून आपण फ्रेश स्टार्ट करावी, कारण आजच्या बरोबर एक वर्ष आधी म्हणजे त्यावेळेस माझा बर्थडेचा ब्लॉग मी शेअर केला होता तुमच्यापर्यंत आणि फर्स्ट टाइम तेव्हा मी फेस रिव्हील केलं होतं. तर मी म्हटलं आताही माझा बर्थडे मंथ चालू आहे, नुकताच बर्थडे झालेला आहे, तर म्हटलं चला असं थांबून नाही चालणार. आणि यापूर्वी 300-350 व्हिडिओ मी पोस्ट केले आहे, जर मी थांबली तर मी ते सगळे व्हिडिओ शूट केलेले आहेत, त्याच्यानंतर ते एडिट केलेले आहेत, ते पब्लिक केलेले आहेत, तर ते सगळं हार्डवर्कच आहे. कारण एक व्हिडिओ शूट करणं, कोविडमध्ये मुलांचे स्कूल्स ऑनलाईन स्कूल्स सांभाळून व्हिडिओ शूट करणं, ते पब्लिक करणं खूपच मोठा टास्क होतं माझ्यासाठी. आणि विदाऊट वायफाय, माझ्याकडे वायफाय नाहीये, मी फक्त मोबाईलच्या डेटावरच सगळं काम करते, एडिटिंग सुद्धा मी मोबाईलवरच करते आणि बाकी सगळं माझं शूट पासून ते पब्लिक करण्यापर्यंत सगळं काम मोबाईलवर होतं. त्यामुळे मी भरपूर एफर्ट्स घेतलेले त्या गोष्टीसाठी, तर ती गोष्ट अशी मधून सोडून देता कामा नये आणि हे मी कंटिन्यू करणार आहे. कारण इथे मला बोलायला आवडतं, इथे मला माझ्या रेसिपीज दाखवायला आवडतात, किंवा मी माझ्या घरात काही नवीन करते, जसं गणपतीचे ब्लॉग्स होते, नवरात्रीचे मी तुम्हाला काही व्हिडिओ पोस्ट केले तुमच्यापर्यंत, तर ते मला दाखवायला आवडतात. हो, नक्कीच डेली ब्लॉगिंग करणं अजून तरी म्हणजे मला झेपत नाहीये, किंवा मी काय माहीत माझी हिंमत होत नाहीये असं मला कळत नाहीये, पण डेली ब्लॉगिंग करायला मला भीती वाटते. कारण ते डेली व्हायला पाहिजे, एक आपलं रोजचं रुटीन असतं की त्यामध्ये आपण प्रत्येक वेळेस कॅमेरा उचलला आणि शूट केलं तर तसं होत नाही. काही गोष्टी, त्या काही गोष्टीसाठी प्रायव्हसी तितकीच महत्वाची असते. सो पण जे काही स्पेशल आहे, ज्या काही नवीन रेसिपीज आहेत आणि छान छान गप्पा आहेत, त्या मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करेल. तुम्ही तुमचा सपोर्ट द्या, प्रेम द्या आणि आता चॅनल मात्र पुढे जायलाच हवं, ह्या बेस्ट विशेष मला पाहिजे कमेंट सेक्शनमध्ये, आणि तुमचा पाठिंबा हवा आहे सगळ्यात महत्वाचं. तुम्ही जितकं प्रोत्साहन द्याल तितका मलाही पण हुरूप येईल आणि मी छान छान नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत आणेल. आता झाला बर्थडेचा प्रश्न, तर माझा बर्थडे झाला नुकताच. काल माझ्या सगळ्या मैत्रिणींनी मला इतकं गोड सरप्राईज दिलं, एकदम आल्या घरी आल्यानंतर खरंच खूप स्पेशल वाटलं. असे आयुष्यात असे छोटे छोटे सरप्राईज जर कोणी दिले, किंवा स्पेशली बर्थडेला दिलं कोणी, आपल्या बर्थडेला दिलं, तर खरंच खूप छान वाटतं. नो डाऊट की किती वर्ष होऊ दे, लग्नाचे 10-11 वर्ष होऊ दे, 50 वर्ष होऊ दे, अपेक्षा असतात खूप छोट्या, खूप माफक, खूप मोठ्या नसतात अपेक्षा, खूप छोट्या असतात. आणि त्या छोट्या छोट्या अपेक्षांमधूनच जो आनंद भेटतो, किंवा कोणीतरी आपल्यासाठी केलं एक छोटस, एक फूल जरी आणलं किंवा एक काहीतरी आणलं, तर ती गोष्ट खूप महत्वाची. हो, आठवण राहणे आणि विश करणे ही खूप मोठी गोष्ट आहे, पण हक्काच्या माणसांकडे, हक्काच्या माणसांजवळ आपला अधिकार असतो आणि तिथून जर काही झालं तर खूपच छान वाटतं. सो माझ्या मैत्रिणींनी खूप सुंदर सरप्राईज दिलं, त्या आधी मिस्टरांसोबत सेलिब्रेट झाला, त्यानंतर मैत्रिणींसोबत झाला, खूप छान वाटलं. आणि बर्थडे मंथ चालू आहे, त्याच्यामुळे पूर्ण मंथच आपला बर्थडे असं समजायचं आणि स्वतःचा आनंद स्वतः शोधायचा. आपण डिपेंड जर राहिलो की कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी करेल, मग तो आपल्यापर्यंत येईल आणि मग ते आपल्याला भेटेल आणि तेव्हा आपण आनंदी होऊ, तर अजिबात नाही. ह्या सगळ्या गोष्टींच्या पुढे जायचं हा पण एक लेसन आहे आणि आपल्याला ते भेटतात लेसन हळूहळू. आपला आनंद आपण स्वतः शोधायचा. जर कोणी आपल्यासाठी काही नाही केलं तर आपण स्वतःसाठी करायचं, स्वतः आपल्यासाठी सेलिब्रेशन करून घ्यायचं. मजा येते आणि खूप छान वाटतं. तर यापुढे आता माझ्या मैत्रिणींनी जे माझ्यासाठी केलं त्या छोट्याशा क्लिप्स मी तुमच्यापर्यंत शेअर करते, तुम्ही ते बघा. आणि हा छोटासा व्लॉग होता, तुम्हाला कसा वाटला तेही मला सांगा. यापुढे छान छान व्हिडिओ येतील नक्कीच. समायला आहे की ना या माझ्या.
बऱ्याच दिवसानंतर जेव्हा हा व्हिडिओ शूट करत होती तर थोडंसं वाटत होतं की मला बोलता येईल का, मी काय बोलेल, मला सुचेल का, पण अजिबात तसं झालं नाही. मी कॅमेरा हातात घेतला आणि मी अगदी पहिल्यासारखीच आपली छान बोलली, बडबड केली, खूप बोलली. आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप बोलली, कदाचित तुम्हाला कंटाळा येईल, पण नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, कारण ह्या सगळ्या माझ्या मनातल्या अंतर्मनातल्या गोष्टी होत्या आणि मला त्या तुमच्यापर्यंत शेअर करायच्या होत्या, तुम्हाला सांगायच्या होत्या, शेअर करण्यापेक्षा मला व्यक्त व्हायचं होतं तुमच्यासमोर. खूप छान दिवस गेला. सगळ्या माझ्या फ्रेंड्सला थँक्यू, माझ्या फॅमिली मेंबर्सला थँक्यू, आणि आता असेच छान छान व्हिडिओ येणार. सबस्क्राईब